मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली असून गुरुवारी अक्कलकोट तालुक्यात संपूर्ण एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एसटी बस सेवा बंद असल्यानं काही शाळांना सुट्टी देण्यात आली. याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानंही 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद केला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात असली तरी सोलापुरात मात्र हा बंद पाळण्यात येणार नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तरी देखील अक्कलकोट शहरात काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद करण्यात धन्यता मानली. बस स्थानकामध्ये आणि काही भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.